व्हिडिओ आहे तर यूट्यूब कुठं कोणकोण त्याला कोणपर्यंत पाठवतो ना सांगा कमेंट करून. तर मला एकदम स्पष्ट आणि क्लिअर बोलता पण नाही कारण नसा असल्यामुळे किंवा काय आता बरं पण नाही मला. तर काय आता बोलू शकत नाही पण आणि आज दिवाळीची सुट्टी देखील मिळालेली आहे. तर तुमच्या घरातील काही मुलं मुलं असतील लहान मुलं असतील तर फटाक्यांची ना आवड असते वाजवण्याची असू द्या आज वाजव द्या पण थोडी रिस्क असते त्याच्यामध्ये फटाक्यामध्ये लागू शकतो किंवा वाजू शकतो हाता बित्तामध्ये डोळ्यामध्ये वगैरे तर लक्ष द्यायला पाहिजे. जर त्याला तुम्हाला जर ते सेफ एकदम सेफ व जर वाजवायचे असेल ना फटाके तर तुम्ही त्यांच्या जो असेल ना घरात आपला हेल्मेट तर असतोच ना तो हेल्मेट त्यांना घालायला द्या फटाके वाजवताना. तरी हेल्मेट घातल्यानंतर काच लावून द्या त्याची म्हणजे किती तुम्ही बाहेर लावा किंवा काय आवाज तर हेल्मेट लावल्याने आवाज पण कमी येतो म्हणजे बाहेरचा आवाज कमी येतो आणि डोळ्या उडण्याची देखील भीती कमी असते. तर हेल्मेटचा वापर करू शकता तुम्ही माझ्या मते. मी कुठेही बघितले नाही किंवा काय हेल्मेटची ट्रिक वगैरे काय मला माहीत नाही मला मागाशी आठवलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तर आणि या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये तर त्याच्या व्यतिरिक्त काय आपण बोलू शकत नाही. मालिका खूप लांब होत आहेत आता सध्या तर जे दाखवायचं ते दाखवत नाही जे नाही दाखवायचं ते दाखवत आहे. टाइमपास चाललाय मालिकेमध्ये पूर्ण. तर बघूया आता कितपर्यंत काय चालेल त्याचं आपल्याला तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर चॅनल दुखतोय त्या छातीमध्ये मित्रांनो औषध वगैरे घेऊन पण औषध वगैरे घेऊन पण काय जास्त इफेक्ट नाही आहे रिझल्ट नाही चांगला. तर बघूया आता काय आपण तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण ज्या नवीन नवीन व्हिडिओ असतील आपल्या त्यांचे जे नोटिफिकेशन असेल ते सर्वात आता तुम्हाला मिळत राहील. सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्याला तर माहीत आहे की आपण दर आपल्याला व्हिडिओ बनवावे लागतात रोजच. आपले तसे बरेच चॅनल आहेत आणि आयुष्यात आणि भविष्यात हे दोन गोष्टी आहेत. त्या दोघांमध्ये काय करायचं असेल ना आयुष्यामध्ये तर भविष्याचा पहिला विचार करायला लागेल त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला त्याच्या मागे लागायला लागेल. तर माझा तर सध्या एकच प्लॅन ठरला आहे तो प्लॅन म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाचा एक आयुष्याचा एक प्लॅन बनवतो पण सध्याची जी मुलं आहेत ना ती पूर्ण काय बोलू शकतो वारं खेळत झालेले आहेत. कोण गेम खेळतोय कोण फ्री फायर खेळत बसतोय कोण रील्स बघत बसतोय कोणाला वेगळाच नाद लागलाय वेगळेच चालू आहे सध्या पोरांमध्ये हे सध्या. तर त्यांना ते न लागता जे त्यांचा फायदा करून घेईल अशा गोष्टींचा जर त्यांना नाद लागला असेल म्हणजे कोणत्या तरी मार्गातून जर पैसे कमवत असेल असा जर कोणता नाद असेल ना तर तो त्यांच्यासाठी उत्तम असू शकतो किंवा ते त्यांच्या भविष्याचा त्यांच्या पुढील आयुष्याचा एकदम चांगला एकदम ते हे करू शकतो वापर करू शकतात पैसा त्यांच्या पैशातून जगू शकतात चांगली लाईफ. तर माझं काय मला माहित नाही पण बाकी ज्यांचं सांगतो तुम्हाला. तर आता कॅमेरा जर समोर मी बोलायला आलो तर मला झोप येते कारण पुढे लाईट आहे रिंग लाईट ती पडते डोळ्यावरती तिच्यानंतर झोप येते. तर व्हिडिओ आता तुम्ही इथपर्यंत बघितलाय ना धन्यवाद. बघितला असेल तर व्हिडिओ सोडून जाऊ शकता कारण व्हिडिओमध्ये काहीच नाही मी असं थोडासा वार बोललो तर बोलेन नाहीतर काहीच नसणार आहे व्हिडिओमध्ये आपल्या. तर सोडून जाऊ शकता कारण तुमचा टाइमपास होऊ नये असं मला वाटतं तुमचा वेळ फुकट जाऊ नये असं वाटतं. नक्कीच तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. पुढची व्हिडिओ जर मी ठीक झालं पूर्णपणे तर तुम्हाला त्याच्या चांगला त्याच्यामध्ये सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करेन मी. तर खोकला तर खूप आहे काय सांगू शकत नाही तुम्हाला. दोन दोन मिनिटांनी खोकला येतोय सारखा आणि या दाढी पण दुखते दाढ दातांचा आणि या डोक्याचा प्रॉब्लेम डोकं जेव्हा दुखतो ना इथं काय हा दाढ दुखते आणि डोक्याचा प्रॉब्लेम असतो ना तेव्हा खूप माणूस तेव्हा अर्ध्या मेलाच होतो दिवाळीतून माणूस दिसतो.
पाणी डोळे जरा रडाशी वाटतात की रडल्यासारखं वाटत ना. आता रागात दाखवतो बघ, रागात हे रागात चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर जे आपल्या बाकीच्या व्हिडिओ असतील तर त्यांचे जे नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील. झोपतोय जरा मी आता थोडा वेळ. व्हिडिओला लाईक करून घ्या. तर झोप खूप आले, काही समजत नाही मला. आता असं वाटतं की सरळ झोपून द्यावं, झोपावं असं वाटतं. खूप झोप आले आत्ताच, जस्ट आत्ताच. का माहिती का झोप येते मला, काळ आला तरीही आज असणार तुझं. प्रेम 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 तर मंडळी आज परत वर्गामध्ये पंजामध्ये मी हरवतो सगळ्यांनाच. आपला हात जरी छोटा असला ना तरी आपला माइंडसेट खूप मोठा आहे. आणि पंचामध्ये तर आतापर्यंत मला कोणीच नसेल हरवलं वर्गामध्ये आमच्या. तर मी काय माझं खोटंपणा सांगत नाही त्याच्यामध्ये. माझ्या मी ज्याच्याशी लावलंय त्याच्यासोबत बोलतो. माझ्यापेक्षा तर मोठ्यांशी पण लावलाय मी तर देखील. आणि माझ्या हातापेक्षा जाडे किंवा डबल हात बॉडी जे असतील त्यांच्याशी पण लावलाय. त्यांच्याशी पण ते हरलेत, म्हणजे मायाशी पण ते हरलेत. पण कधी कधी भीती असते की समोरचा एकदम ताकदवान असतो आणि आपण आपली ताकद त्याच्यापेक्षा आपली ताकद एक पटीची असते आणि समोरची ताकद तीन पटीची असते. आपण एक पटीने ताकद लावला त्याने दोन पटीने ताकद लावल्यानंतर आपला हात मोडू शकतो. तर याच्यामध्ये जास्त पण आपल्याला करायला काय. आर्म रेसलिंग मध्ये जायचं नाही. गुड नाईट, झोपा. आता तुम्ही सकाळी मंगळवार हा व्हिडिओ पाहत असाल. धन्यवाद, गुड नाईट. बघू नको झोप आता.